तंदुरुस्त आरोग्यासाठी रासायनिक प्रक्रिया नसलेले लाकडी घाण्याचे तेल निर्मिती करणारे पंढरपुरातील पहिले वैभव ऑइल मिल लाकडी घाण्याच्या तेलामध्ये। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। एसटी कर्मचाऱ्याच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यासाठी मागील 3 महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्याचा बेमुदत संप आजही सुरूच आहे। या घटनेला सुमारे 3 महीने उलटले आणि आज 2022 या नव्या वर्षाची सुरुवात झालेली आहे, तरीही आज पंढरपूरचे हे बस स्थानक पूर्ण ओस पडलेले दिसते। त्याचं कारण एकच आहे की लोकांना, प्रवाशांना, नागरिकांना समजून चुकलं आहे की एसटी चालू होत नाही आणि येणारी तारीख जशी कोर्टात ठरेल त्या दिवशी काय होईल आणि आता काय होणार याच गोष्टीकडे फक्त लक्ष लागून आहे। परंतु महाराष्ट्र शासन याबाबत कोणताही ठोस निर्णय घेत असताना आपल्याला दिसत नाही, त्यामुळे आज पंढरपूर असेल, महाराष्ट्रातील प्रत्येक बस स्थानकामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, यांची बऱ्यापैकी हाल होताना आपण पाहतो आहे। या खाजगी वाहनांची सुरुवात केली प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी, परंतु या खाजगी वाहनातून प्रवास करताना लोकांना असा विचार येतो की एसटीच पाहिजे, परंतु खाजगी वाहनांची नियंत्रण करण्यासाठी कोणतीही यंत्रणा या बसस्थानकामध्ये आपल्याला पाहावयास मिळत नाही, त्यामुळे खाजगी यंत्रणा ही अशाच पद्धतीने चाललेली असते। त्यामुळं येत्या नवीन वर्षात तरी महाराष्ट्र शासन प्रवाशासाठी आणि ज्येष्ठ नागरिकासाठी, विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी काय ठोस निर्णय घेईल का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहेत। कॅमेरामन निलेश बनसोडेचं जाकीर नदाव।